साताऱ्याची प्रतिकात्मक तलवार देऊन आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, मान्यवर मुख्यमंत्रीजी आणि प्रदेश अध्यक्षजी यांचा स्वागत पर सन्मान करतील. नग्न खडग करी उघडे बगुनी मावळे, चतुरंग चमूचे ही शौर्य मावळे. उत्तम सेनापतींना उत्तम सर्वोत्तम तलवार. मुख्यमंत्री आहे मी दमदार आहे, तळपती तलवार आहे. भविष्य काळासाठी वर्तमानातील कर्तृत्ववंत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि आदरणीय प्रदेश अध्यक्ष नामदार चंद्रकांत दादा पाटील या उभय मान्यवरांना तलवार प्रदान करून त्यांचं साताऱ्यात स्वागत करतील. शौर्याचं प्रतीक तलवार. अढळ सेनेच्या प्रबळ सेनापतींना प्रेमभेट तलवार. भविष्य काळासाठी वर्तमानातील कर्तृत्व संपन्न मुख्यमंत्र्यांचा गौरव. उत्तम सेनापती होण्यासाठी आधी सैनिक असावं लागतं अशा आदरणीय चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनाही तलवार आणि राजेशाही पगडी प्रदान करून सर्व भव्य पुष्पहार अर्पण करून या मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो आणि एकाच सूत्रात गुंतो. या मान्यवरांना शिवछत्रपती सांगून गेले हे राज्य रयतेचे. सातारा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आयुष्यमान अशोक बापू गायकवाड पेड्यांचा हार प्रदान करून आदरणीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे जलसंपदा मंत्री संकटमोचक नामदार गिरीशभाऊ महाजन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या मान्यवरांचं या महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं स्वागत करतील सहयोगी पक्ष. या साताऱ्याच्या प्रवासामध्ये इतक्या तलवारी दिल्या आहेत, पण समोर तो विरोधी पक्ष कोणी उरलाच नाही, त्यामुळे तलवारी आम्ही देऊन वर्षा बंगल्यावर ठेवतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व गेल्या 5 वर्षामध्ये यशस्वीरित्या पार पाडलं, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही महाजनादेश यात्रा आज छत्रपती शाहू महाराजांच्या या शाहूनगरीमध्ये आलेली आहे आणि मराठ्यांच्या या नगरीमध्ये मराठ्यांप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं स्वागत हे शाहूनगरवासियांनी केलं आहे. त्याचबरोबर आपले प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा या यात्रेच्या निमित्तानं आज इथं आलेले आहेत. त्याचबरोबर जलसंपदा मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष माननीय विक्रमजी पावसकर, RPA चे अध्यक्ष माननीय अशोकजी गायकवाड आणि उपस्थित सर्व जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीतली सर्व सदस्य, आलेले सर्व मंत्री, माझे मित्र मंत्री महोदय बाळा भेगडे, त्याचबरोबर खासदार मान्य काकडेसाहेब, खासदार मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याचबरोबर माझे मित्र आमदार जयकुमारजी गोरे आणि सर्वच इथं उपस्थित असणारे भाजपा मित्रपक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, आपण एवढा वेळ मुख्यमंत्र्यांची आतुरतेनं वाट पाहत असणारे सातारा जावळी आणि आसपासमधनं आलेल्या सातारा शहरातनं आलेले सर्व माझे बंधू भगिनी वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जी महाजनादेश यात्रा निघाली ती आज आपल्या साताऱ्यामध्ये आलेली आहे. गोष्टी अनेक वर्ष ज्या प्रलंबित होत्या त्या आज भाजप सरकारच्या माध्यमातून
केंद्रातनं राज्यातनं आज आपल्यापर्यंत आपल्याला मिळालेले आहेत हे आपण विसरून चालणार नाही. आणि म्हणून आता या महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं आपल्याला आता जिल्ह्यामध्ये हा जनादेश भाजपाचा न्यायचा आहे. या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि या जिल्ह्यातले सर्व आमदार हे भाजपाचे कसे निवडून येतील हा प्रयत्न तुम्ही आम्ही गावोगावी जाऊन जिल्ह्यामध्ये आता करायचा आहे. हे या यात्रेच्या निमित्तानं विनंती मी आपल्याला करू इच्छितो. मुख्यमंत्र्यांना दादांना माहीत आहे हा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा आहे, समर्थांचा जिल्हा आहे. हा जिल्हा ज्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची सुरुवात झाली हा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये अनेक तरुण किंवा अनेक जवान हे भारताच्या देशाच्या रक्षणासाठी शहीद झाले असा हा शहीदांचा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्याची ओळख ही कायम वेगळी राहिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की पुढं सुद्धा आमच्या जिल्ह्यावर आपण वेगळ्या पद्धतीनं लक्ष ठेवावं. आज आमचा जिल्हा आपल्याकडनं अपेक्षेनं बघतोय, आज हे सातारा शहर आपल्याकडनं अपेक्षेनं बघतोय, हा सातारा तालुका किंवा आजूबाजूचे सर्व तालुके आपल्याकडे अपेक्षेनं बघतात आणि त्या अपेक्षा आपल्या माध्यमातनं पूर्ण होणार हे नक्की आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. म्हणून एवढा विश्वास, म्हणून इतका वेळ आज या साताऱ्यातील एवढे सर्व लोक आज आपल्या उपस्थितीला किंवा आपल्या दोन शब्द ऐकण्यासाठी इथं थांबलेत. त्याचबरोबर आपण लक्षात घेतलं पाहिजे की काही काळ मी पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, 15 वर्ष मी तिकडे काम केलं. आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपचं काम हे प्रामाणिकपणे या तालुक्यामध्ये आणि सातारा शहर जावळीमध्ये सुरू केलेलं आहे. कोण म्हणतं की माझी काही इन्क्वायरी होती किंवा संस्था होत्या, मुख्यमंत्री इथं साक्षीला आहेत. मी आज वर्तमानपत्रात वाचलं की काही लोकांचं म्हणणं आहे की मी संस्था वाचवण्यासाठी इकडं आलोय, पण इथं मुख्यमंत्री महोदय आहेत, इथं दादा इथं समोर बसलेले आहेत. त्या दोघांनीही सांगावं, कुठलीही इन्क्वायरी माझी चालू नाही, कुठलीही संस्था माझी अडचणीत नाही. ताट मानेनं आणि सन्मानानं आणि विश्वासानं आज भाजपामध्ये मी गेलोय ही वस्तुस्थिती आहे. तेवढा सन्मान तेवढा विश्वास माझ्यावर माझ्यावर मुख्यमंत्र्यांनी आणि दादांनी दाखवला आणि त्यांनी मला सन्मानानं भाजपामध्ये किंवा पक्षामध्ये घेतलं हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. लोक म्हणतात मध्यंतरी इथं दुसरी यात्रा आली होती त्यावेळेला असं आरोप माझ्यावर केला गेला की मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी मी भाजपामध्ये गेलो. तर मी या ठिकाणी अगदी ठामपणे सांगू शकतो आणि एका वाक्यातच उत्तर देतो की शिकार करून खाणाऱ्याची औलाद आहे, तुकड्यावर जगणाऱ्याची औलाद शिवेंद्रराजेंची नाही. हे बोलणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, तुकड्यावर आमचं जमत पण नाही आणि तुकड्यावर आमचं भागत पण नाही हे अगदी इथं ठामपणे सांगू इच्छितो. त्यामुळे ज्यांना वाटत असेल की मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी गेलोय त्यांनी थोडी माहिती ही योग्य पद्धतीनं घ्यावी हे या ठिकाणी मला बोलावं असं वाटतंय. मी गेलो, लोक पत्रकार विचारतात तुम्ही काय मागितलं, म्हणजे तुमच्या काय मागण्या होत्या. मी मागितलंय भरपूर, हे या ठिकाणी अगदी नक्की सांगू इच्छितो, भरपूर मी मागितलेलं आहे. आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री 100% जे मी मागितलंय ते मला दिल्याशिवाय आणि माझ्या सातारकरांना जावळीकरांना दिल्याशिवाय शांत बसणार नाही. मी मागितलंय की माझ्या सातारची MIDC वाढली पाहिजे, साताऱ्यामध्ये नवीन प्रकल्प आले पाहिजेत माझ्या साताऱ्यातील तरुणांना, जे आज तरुण तरुणी नोकऱ्यांसाठी व्यवसायासाठी साताऱ्यातनं बाहेर जातात, त्यांचे आई वडील इथं राहतात, त्यांना इथं मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाव्यात. मी दुसरं मागितलं, माझ्या इथं सातारा मेडिकल कॉलेजचा अनेक वर्ष विषय चाललेला आहे, तो तातडीनं मुख्यमंत्र्यांनी मला सोडवून द्यावा आणि त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करावी. त्याचबरोबर जावळी तालुका जो छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेला तालुका म्हणून आपण ओळखतो, या ऐतिहासिक जावळी तालुक्यामध्ये आज 54 गावांची बोंडारवाडीची पाणी पुरवठा योजना किंवा धरणाचं काम आणि पाणी पुरवठा योजना मला इथं अभिमानानं आणि अगदी आनंदानं सांगावं असं वाटतंय की आम्हाला फक्त 1/2 तास मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला, आमचा 1/2 तास ऐकून घेतलं आणि साधारण 50 कोटीच्या योजनेला प्रशासकीय मान्यता मुख्यमंत्र्यांनी जावळी तालुक्यासाठी तातडीनं दिली. हा नक्कीच अभिमान आणि आनंदाचा क्षण हा माझ्या राजकीय आयुष्यातला एक आहे. त्यामुळे त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या हद्दवाढीच्या ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा हे मी मागितलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या सातारा शहरातील शहर आमचं वाढलंय, शहरात अनेक समस्या असल्या तरी मुख्यमंत्र्यांनी जर लक्ष घातलं
या साताऱ्यातील प्रमुख रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण आम्हाला करून द्यावं, म्हणजे आमचं सातारा शहर हे सुंदर आणि देखणं शहर म्हणून या महाराष्ट्रात ओळखलं जाईल, तो निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून व्हावा. ज्या शाहू नगरीचं नाव छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं पडलं आणि ज्या शाहू महाराजांचा वारसा आज अजिंक्यतारा किल्ला या संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला सांगतो, या किल्ल्याचं संवर्धन होणं आणि या किल्ल्यावर शिवसृष्टी निर्माण करणं हे काम मी मुख्यमंत्र्यांना मागितलंय, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर सातारा तालुक्यातील आमचे उरमोडी धरणाचे कॅनॉल, आमच्या उरमोडी धरणाच्या लावंगर उपसा सिंचन योजना या प्रकल्पांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं. त्याचबरोबर कास जे आज पुष्प पठार म्हणून संपूर्ण जगात, नुसतं भारतातच नाही जगात जे कास पुष्प पठार म्हणून नावाजले त्या कास पुष्प पठाराचं संवर्धन आणि त्या ठिकाणी पर्यटन वाढलं पाहिजे, ही मागणी मी भाजपमध्ये जाताना मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याचबरोबर आपल्याला जी अगदी आपली लाईफलाईन आपण म्हणू, जी आपल्याला महाराष्ट्राबरोबर जोडती, ती म्हणजे आपला नॅशनल हायवे, या नॅशनल हायवेची मध्यंतरीच्या अतिवृष्टीमध्ये झालेली दुर्दशा ही येताना मुख्यमंत्र्यांनी पण बघितली असणार, तर त्याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व माझ्या सहकारी मंत्र्यांनी लक्ष घालून तो आमचा जो अनेक दिवसाचा प्रश्न आहे हा मिटवावा, ही एक भूमिका या ठिकाणी मी मांडली. या गोष्टी मी मांडल्या, ह्याच्या पलीकडं कुठलीही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडं केली नाही किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलीही गोष्ट मी त्या ठिकाणी केली नाही. आज अनेक लोक भाजपामध्ये येतात, अनेक लोक म्हणतात की मेगा भरती आहे, पण मला नक्की सांगावंसं वाटतंय की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर आणि नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज अनेक लोक येतात या ह्याच्यावर, म्हणजे जे आज सर्व नेते मंडळी, मग आपले खासदार साहेब असतील, महाराज असतील, उदयनराजे, सर्व जे भाजपामध्ये आले यांच्यावर मला एक फक्त छोटासा शेर, म्हणजे जे विरोधकांचं म्हणणं आहे की मेगा भरती चालू आहे आणि येईल त्याला भाजपमध्ये घेतलं जातंय, तर मला फक्त मुख्यमंत्र्यांच्या कार्य पद्धतीवर आणि त्यांच्या ह्याच्यावर एक छोटासा फक्त शेर इथं हे करायचं आहे. मैं अकेला ही चला था जानी बे मंजिल मगर, मैं अकेला ही चला था जानी बे मंजिल मगर, लोग जुड़ते गए और कारवा बनता गया. ह्याच्यामध्ये मला वाटतंय आपल्या स्वभावानं आणि आपल्या कामानं आपल्या विश्वासानं आज मुख्यमंत्र्यांनी जे लोकांना जवळ करण्याचं किंवा अगदी विरोधातल्या पण पक्षातल्या लोकांना जवळ करण्याचं जे काही त्यांनी हे अवलंबले त्याला हे एक वेगळं उत्तर आहे असं म्हणावं लागल. आणि दोन गोष्टी ज्या मी स्वतःसाठी मागितल्या, म्हणजे वैयक्तिक स्वार्थासाठी म्हणा तुम्ही, ज्या दोन गोष्टी मी मागितल्या ती म्हणजे एक चंद्रकांत दादांचा वडीलधारी आशीर्वाद माझ्या मागे राहावा आणि मुख्यमंत्र्यांची मैत्री ही माझी कायम राहावी, हेच मी माझ्या स्वार्थासाठी वैयक्तिक गोष्टी मागितल्या. त्याच्याबद्दल मला माझं भाषण संपायच्या आधी एवढंच म्हणायचंय की मुस्कान का कोई मोल नाही होता, मुस्कान का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का तोल नहीं होता, मुस्कान का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का तोल नहीं होता, दोस्तों मिल जाते हर राह पर, दोस्तों मिल जाते हर राह पर, लेकिन हर कोई आपके जैसा अनमोल नहीं होता. एवढंच मला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय आणि त्याबद्दल मी माझे दोन शब्द इथंच थांबवतो, वेळ बराच झालाय, पण एकच सांगतो की मुख्यमंत्री महोदय आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे तुमच्या मागे आहे आणि भाजपच्या मागे आणि भाजपच्या सर्व उमेदवारांच्या मागे. हा तालुका हा कैलासवासी श्रीमंत छत्रपती आभयसिंह राजे भोसले यांचा विचार मांडणारा तालुका आहे आणि आज त्यांच्या विचारानं आम्ही या तालुक्यामध्ये काम करतो आणि 100% भाऊसाहेब महाराजांचा विचार पाळणारे, मानणारे आणि भाऊसाहेब महाराजांच्या विचारावर चालणारे सातारकर आज माझ्या माध्यमातनं आपल्यापासून दूर जाणार नाहीत, ही ग्वाही हा ठाम शब्द या महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं आपल्याला देतो. परत एकदा आपलं मनापासून साताऱ्यामध्ये स्वागत करतो आणि असंच आम्हा सातारकरांवर, सातारा जिल्हावासियांवर आपण लक्ष ठेवावं एवढीच विनंती करून माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताटकण्याचे, सातारी बाण्याचे भले नेते, आमदार काल, आज आणि उद्याही बाबा महाराज. यापुढं सन्माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
राजकारणासारख्या प्रचंड बेभरवशाच्या क्षेत्रातील भरवशाचा माणूस, पावला पावलावर मैत्री पेरणारा माणूस श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले। सर्वप्रथम आज या ठिकाणी व्यक्तिशः माझ्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीने आणि समोर उपस्थित असलेले सर्व लोकशाहीच्या राजांच्या वतीने मी विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांना करतो। त्याचबरोबर या ठिकाणी प्रतापसिंहराजे, अभयसिंहराजे आणि बाबासाहेब आंबेडकर, अटलजी हे सर्व महान व्यक्तींना देखील अभिवादन करतो। आज खरं तर सुरुवात करायच्या अगोदर एक किस्सा मला या ठिकाणी सांगा असं वाटतं, खास करून नाही तुमच्या सगळ्यांकडून नंतर बघून घेणार आहे। आमचे मित्र या ठिकाणी आज मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी, ज्येष्ठ बंधू चंद्रकांत दादा, त्यानंतर नेहमीच त्यांचं वय कळून येत नाही असे गिरीश महाजन, बाळासाहेब भेगडे, त्याचबरोबर आमचे मित्र शेखरजी सरेगावकर, संजयजी काकडे खासदार, अटीतटीनी आणि खऱ्या अर्थाने मी दोघांच्याच मिशनला घाबरतो। एक पहिलं म्हणजे नामदार नरेंद्र पाटील, दुसरं खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, कांताताई नलोडे, अशोक गायकवाड, विक्रम पावसकर, सुनील कोळेकर, आणि ज्यांनी नुकतेच मला ही कला त्यांच्याकडे अवगत आहे असं माहीत नव्हतं, त्याला संध्याकाळच्या बैठकीला अजून एक जण वाढला असे ह्या तालुक्याचे शाहीर आमदार शिवेंद्रराजे आणि उपस्थित आपण सर्व मित्रांनो, खरं तर या ठिकाणी आवर्जून मुख्यमंत्र्यांना आणि सर्व मित्रमंडळींना हो मला येत असताना ज्यास मी सातारला काल संध्याकाळी पोचलो तर सगळेजण ढोल लेजेम फाटाकडे पार आतिषबाजी, मी थोडासा विचार केला काय लोकांना बहुतेक वेड लागलेलं दिसते, मी राजीनामा देऊन आला म्हणून तुम्हाला आनंद झाला वा, त्यामुळं खरोखर त्या बाबतीत तुमची दाद दिली पाहिजे, कारण मला वाटतं पहिली वेळ असेल राजीनामा दिल्यानंतर एखादा रडतो, कोपऱ्यात जाऊन बसतो, रुसून फुकतो, पण ह्या ठिकाणी फार गुलाल बिलाल डॉल्बी बिल्बी, अरे काय राव असू दे ती स्टाईल। आज
अनेक पत्रकारांनी दिल्लीत, पुण्यात, साताऱ्यात एक प्रश्न मला विचारला की आता नुकत्याच आपल्या खासदारकीच्या निवडणुका पार पडल्या, फक्त केवळ 3 महिने झाले आणि आपण राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. स्वाभाविक आहे सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न असणार की का दिला. वास्तविकरित्या आपण जर पाहिलं तर अनेक लोकांना अनेक पदं मिळतात, पदं म्हणण्यापेक्षा पुरस्कार मिळतात. मी असंच विचार करतो एक महिनाभर की नेमकं आपण काय करायचं, कारण की लोकांमध्ये साधक बाधक चर्चा ही होणारच. चर्चा काही न करता पण होती आणि केलं तर अजूनही होती. वास्तविकरित्या मगाशी शिवेंद्रराजेंनी त्यांचं मनोगतात अंशभर उल्लेख केला, पण आवर्जून ह्या ठिकाणी मला सांगावंस वाटतं. एक दोन नाही तर 15 वर्ष माझ्या आयुष्याचे 15 वर्ष जे कोण आता सोशल मीडियावरती किंवा वेगवेगळ्या चॅनलवर जाऊन जे बोलतात ते बोलण्याच्या अगोदर थोडंसं मनाला विचारलं पाहिजे की नेमकं हा निर्णय मी का घेतला आणि हा निर्णय आज अनेक लोकांनी जे पदं भोगले त्यांनी का घेतला. अनेकांच्या बाबतीत तर जे काय त्यांचं उत्तर असेल ते तेच देणार, पण माझ्या बाबतीत मी सरळ सरळ मला सांगावंस वाटतं. असं तसं खासदार तर मी म्हणून निवडून आलो होतो, पण एक विचार मनात आला की गेले 15 वर्ष एखादी कुठली फाईल, कुठलं फाईल म्हणण्यापेक्षा लोकांच्या हिताचं काम, कामाची फाईल ही कुठल्या मंत्र्यांकडे घेऊन गेलो. ज्यावेळेस काँग्रेस आणि NCP सरकार होतं त्यावेळेस थोडंफार माझ्यापेक्षा जास्त शिवेंद्रराजे त्या बाबतीत नशीबवान ठरले असते, पण मात्र आमच्या नावावरती तर फुलीच होती. म्हणजे इनवर्ड केली तर आउटवर्डमधनं बाहेर येणार. आमची फाईल जायची ती डायरेक्ट डस्टबिनमध्ये जायची. असं करता करता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 मला माहीत नाही किती, पण एवढे वर्ष गेले. खरं वास्तविक तर काम नाही केलं, एक तर काम नाही केलं. निदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला काय नाही तर एक सहनशीलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा होता. ते पण माझ्या नशिबी नव्हतं आणि त्यामुळं पहिल्या निवडणुकीत ज्यावेळेस मी निवडून आलो जे मताधिक्य होतं ते दुसऱ्या निवडणुकीत देखील त्यात वाढ झाली, पण ह्या निवडणुकीत ते निम्म्यापेक्षा जास्त घटलं. आणि मग मी विचार केला जरी आपण निवडून आलो असलो तर नैतिकदृष्ट्या मॉरॅलिटी ज्याला म्हणतो मॉरली मी हरलोय, कारण माझ्या 30 वर्षापूर्वी जेव्हा मी समाजकारणाला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत फक्त जर केंद्रबिंदू जर कोणाला मानलं असेल तर ते तुम्हाला, ते समाजाला, ते रयतेला मानलं आणि अहोरात्री प्रयत्न केले
सर्व पणाला लावलं आणि त्यामुळे मी नेहमी सांगायचो, मला वाटलं कधीतरी आपलं ऐकतील, आपले कामं मार्गी लागतील आणि मी फार मोठ्या हुशारीने सांगायचो लोकांना, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता। हे झालं, लोकांनी टाळ्या वाजवल्या, आता काय जोरात आहे सह हे ते, पण कामाच्या बाबतीत ज्या ज्या वेळेस गेलो तेव्हा एवढा मोठ्या परिणाम, एवढ्या मोठ्या, एवढी मोठ्या निराशा माझ्या नशिबाला आली। कुठलंही काम, जे कामं झाले ते रेटून केली म्हणून झाली। आणि आवर्जून ह्या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं, मागच्या निवडणुकीत माझे मित्र देवेंद्रजी आले होते, त्यांनी सांगितलं की उदयनराजेंनी सांगितलं की हे कामं मार्गी लागली, पण त्यांनी हे नाही सांगितलं कोणी केली। बरं झालं त्यावेळेस तुम्ही सांगितलं नाही, तेवढ्यावर थांबला। पण आज मला आवर्जून सांगावं असं वाटतं की सत्तेत असताना एक रुपयाचं काम झालं नाही, अक्षरशः भांडावं लागलं। ते नळावरचे भांडणं असतात ना तसं, ती तरी बरी, म्हणजे अक्षरशः रेटारेटी, म्हणजे ही लोकशाहीची पद्धत नाही आहे। पण त्या खेरीज माझ्याकडं कुठला पर्याय नव्हता। ठीक आहे, जे झाले ते झालं, पण मात्र काही न करता आज सातारा शहराकरता, मग भुयारी गटर योजना असेल, पंतप्रधान आवास असेल योजना, पाणी पुरवठा, त्यानंतर वेगवेगळ्या अनुदान, ग्रेड सेपरेटर, असं मिळून सातारा शहराकरता विरोधी खासदार असून, तसं विरोधी नाही आहे कारण की मी जवळचे मित्र आहेत, पण पक्ष पातळीवरती जर पाहिलं तर विरोधी असून सुद्धा आज 680 कोटी रुपये देवेंद्रजींनी आणि दादांनी आणि तरुण आमचे मित्र गिरीशजींनी हे सर्व कामं मार्गी लावले आणि जवळपास 15,000 कोटी, खोटी नाही कोटी, 15,000 कोटीचे मग रेल्वेचे काम असेल कराड चिपळूण पुना मिरज डबलिंग असेल, रस्त्याचे असेल, इरिगेशन असेल, शेंद्रे कागल 6 लेनचं असेल, खंबाटकी बोगद्याचं असेल, असे 15,000 कोटीचे कामं, म्हणजे किती झाले, 15 इथं झाले 16, असं जर आपण विचार केला तर मग अनेक वर्षापासून जी मागणी होती की सातारा शहरात एखादं मेडिकल कॉलेज व्हावं, त्याचा पाठपुरावा केला, पण काय करणार, दुर्दैव म्हणायचं की आपल्याच जिल्ह्यातले सुपुत्र ज्यांनी त्यांच्या हातात ह्या संपूर्ण राज्याची धुरा होती, ज्या मला समजत नाही की मुख्यमंत्री ते पण होते, मुख्यमंत्री हे पण आहे, पद तेच आहे, मग फरक काय, मुख्यमंत्री हे पद तेच आहे, मग फरक काय, आता का तेव्हा का कामं झाले नाहीत, का मार्गी लागले नाहीत आणि आता का लागतात, काय नियोजन नव्हतं असंच म्हणावं लागेल, इच्छाशक्ती नव्हती असं म्हणावं लागेल, कुठल्याही प्रकारचं कारण नसताना फक्त घोंगडं भिजत ठेवायचं, लोकांनी तुमच्या दारात 10 वेळा घेट्या घातल्या पाहिजे, ह्याला कुठल्या प्रकारे, अशा असं जर केलं तर कुठल्या प्रकारे विकास होणार आणि कधी होणार, फक्त घोषणा होणार, ज्याची पूर्तता गेल्या
कित्येक वर्षात झाले नाही. असे अनेक म्हणजे त्यांच्याकडे ज्यावेळेस मी घेऊन गेलो सगळ्यात मोठं प्रपोजल होतं ॲग्रिकल्चरल कॉलेजचं नाही, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचं होतं, विद्यापीठाचं, शिवाजी युनिव्हर्सिटीचं उपकेंद्राचं होतं, मेडिकल कॉलेजचं होतं. हे तर प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचे होते ज्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती रोजगार ह्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात निर्माण झाला असता. एक शिक्षणाचं एक जसं पुन्हा ओळखलं जातं माहेरघर, तसं सातारचं एक करायचा माझा मानस होता. हा कुठं खारगपूर, त्या ठिकाणी सुद्धा आय आय टी आहे. मी संपूर्ण प्रपोजल तयार केलं होतं आणि सांगितलं त्यावेळेस यांना की या पंतप्रधान कार्यालयाशी आपला संबंध आहे, आय आय टीचं सातारचं एक प्रपोजल आपण मनावर घेतलं तर सहज एका सैनी सगळं मंजूर होईल. आय आय टी, आय आय एम ह्या सगळे जे काही प्रपोजल तुमच्यासमोर जे मी बोललो आत्ता त्याला मुख्यमंत्री साहेब उत्तर मला काय मिळालं माहीत आहे, म्हणजे मी ते ऐकून थक्क झालो. म्हणलं उदयनराजे तुम्ही प्रपोजल चांगले आहेत पण आपल्याकडं जिल्ह्यात जागा कुठे आहे. कलेक्टर साहेबांना सांगितलं की ह्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात कुठल्याही मतदारसंघात असू दे जेवढ्या शासनाच्या जागा आहेत त्याची मला यादी तयार करून पाहिजे. ती यादी घेऊन गेलो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ वेळा, शेवटी नव्यांदा गेल्यानंतर मी सांगितलं आता मी कंटाळलो कारण की एक महिना राहिला होता आचारसंहिता जाहीर व्हायचं. त्याकरता मला वाटलं कदाचित त्यांच्या पेनमधली शाई संपली असावी म्हणून मी चांगलं पेन घेऊन गेलो. ते म्हणले अहो ह्याची काय गरज आहे, ह्याची खरंच गरज नव्हती. मी म्हणलं अहो नसं तसं नसतं, तुमच्या सगळ्या पेनच्या शाई संपल्या असं मला तुमच्या सेक्रेटरीने सांगितलं. म्हणून म्हणलं थोडंसं जरा जास्त तुमच्या एवढं तर शिकलेलं मी नाही आहे पण थोडंसं कॉमन सेन्स वापरलं. म्हणलं आता काय केलं पाहिजे, मग चांगलं मॉबलाचं एक पेन घेतलं म्हणलं हे घ्या आणि करा सया. पेन ठेवलं खिशात पण सया करताना इल्ला. या शहरात मी खूप पावसाळे बघितले पण सगळे फुटक्या गळक्या छतातून. जो पाऊस इतरांसाठी आनंद घेऊन यायचा तोच माझ्यासाठी चिंता घेऊन यायचा. जी थंडी इतरांसाठी गुलाबी असायची त्या थंडीत माझं पोरग कुडकुडत पाय पोटाशी घेऊन झोपायचं. उन्हाळ्यात तर माझ्या झोपड्याची भट्टीच व्हायची. या जन्मात तरी हक्काचं पक्क छत मिळायची आशा सोडली होती पण आज प्रधानमंत्री आवास योजनेमुळे माझ्या पोराला हक्काचं पक्क घर मिळालंय. मला आणि माझ्या कुटुंबाला ताठ मानेनं जगण्याचं स्वातंत्र्य मिळालंय. सर्वोत्तम कामगिरी महाराष्ट्र मानकरी. माझ्या विरोधात जर ह्या लोकांनी फक्त जर उमेदवारी देण्यापुरतं फक्त जर केलं असेल दिली असेल आणि माझा पार बँड वाजवायचं जर काम ह्यांनी ठरवलं असेल तर मी पण हुशार आहे. माझा बँड दुसरं कोणी वाजू शकत नाही. माझा बँड वाजवला ना तर स्वतः मीच वाजवतो. अहो शेवटी मी बँड मास्तर आहे.
कळायला पाहिजे. आणि त्यामुळं अवघ्या 3 महिन्यात, कारण की मला दिसत होतं की ह्या पुढं देखील जर लोकांना जर आपल्याला संपूर्ण लोकांना न्याय द्यायचा असेल तर 2 पर्याय होते. एक तर राजीनामा द्या, गप घरी बसा. दुसरं राजीनामा द्या आणि मग जे विकासात ज्यांनी आजपर्यंत न झालेली कामं मार्गी लावले अशा लोकांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे. ह्या दोन्हीपैकी हे दोन्ही पर्याय मी तुम्हाला सांगितले, हे दोन्ही पर्याय आजसुद्धा खुले आहेत. तुम्ही जो निर्णय तुम्ही सांगाल तोसुद्धा मला मान्य असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही थांब म्हणला तर थांबायला पण मी तयार आहे, पण मला माहीत आहे तुम्ही थांब म्हणणार नाही. बरोबर आहे का नाही? कारण की मुळातच मी त्या ठिकाणी ठिकठिकाणी माझे लोक बसवलेत, ते म्हणणार नाही तुम्हीच पाहिजे. हा हा फक्त म्हणजे हास्य करण्याचा भाग होता, पण खरोखर निस्वार्थीपणे कुठल्याही कशाची पर्वा न करता आज एवढंच मला सांगावंसं वाटतं की आज चांगलं काम देवेंद्रजी आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ करत आहे. आजपर्यंत एवढे विकास कामं मार्गी लावले आणि मग मला माहीत आहे की सारखं सारखं एक प्रश्न निर्माण होणार, त्यामुळं सारखं त्याचं उत्तर द्यायच्या ऐवजी आज सगळे लाईव्ह चॅनल आहे त्यामुळं मी आजच बोलतो. मला माहीत आहे तो एकच. मग त्यावेळेस तुम्ही म्हणत होता की EVM काय, EVM काय, बरोबर आहे का नाही? ओ पत्रकार नीट घ्या, एकदा परत परत माझा घसा कोरडा पडेल. मला असं वाटलं होतं की एवढे सगळे काय कसं काय एकतर्फी चाललंय, एक सगळे मतदान इकडं कसं चाललंय. मग बारकाने मी पण विचार केला आणि मी बोलतो ते स्पष्ट बोलतो, मला काय कर नाही तर डर काय. मग मी विचार केला का, तर मी स्वतःपासून सुरुवात केली. म्हटलं स्वतः म्हटलं बाकीचं जाऊन दे, बाकीच्या ठिकाणी काय होतंय ते आपल्याला काही घेणं नाही. मग असं काय असं घडलं तर स्वाभाविक आहे की आज अनेक वर्षापासून रखडलेले जे कामं तर देवेंद्रजींनी आणि त्यांच्या संपूर्ण चंद्रकांत दादा या सर्व मंडळींनी ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या मतदारसंघात तर ती मार्गी जर लावले असले आणि लावले आहेतच, तर मग लोक शेवटी कामाकडं बघून मतदान करतात. आणि निश्चितपणे सांगतो की लोकांना नावं ठेवू दे काय पण करू दे, पण माझा ठाम विश्वास आहे ही सगळी कामाला लावणारी लोकं नाही आहेत, ही कामं मार्गी लावणारी लोकं आहेत, एवढं एक लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. आता कामाला लावणारी जे लोकांचं काय करायचं ते आता निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. तुम्ही जर तो योग्य निर्णय घेतला तर ठीक आहे, नाहीतर त्यांना जर कामाला लावलं नाही तर ते तुम्हाला नक्कीच कामाला लावणार. त्यामुळं बस झालं राजकारण. 1, 2, 3 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येकाने एक प्रकारचं राजकारण केलं, फक्त आपल्या मतदारसंघाला केंद्रबिंदू मानला. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात गेला तर तुम्हाला ठराविक जिल्हे आणि त्यातले ठराविकच मतदारसंघ तुम्हाला जरा चांगले सुधारित अवस्थेत पाहायला मिळतील. पण ह्या ठिकाणी एक सर्वांगीण विकास हा एक दृष्टिकोन घेऊन कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता ह्या सरकारने आज लोकांची कामं मार्गी लावली हे मनापासून ह्या ठिकाणी मी काय आपण सर्व आपण मान्य करतोच आहे. आणि त्यामुळं EVM जो मुद्दा होता जो माझ्या मनात खटकत होता
त्यातनं माझं मला स्वतःलाच त्याचं उत्तर मिळालं. किंबहुना आज या ठिकाणी मला आवर्जून सांगावंच वाटतं की सातारा शहराच्या बाबतीत शिवेंद्रराजेंनी बरेच काय मांडणी केली. त्यात थोडंसं एक शहरातले रस्त्यासाठी थोडेसे जर काय पैसे मिळाले तर बरं होईल, कारण की अत्यंत बिकट अवस्थेत आहेत. बरेच काय आहेत ते त्यांच्याकडे एक दिले ज्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. केंद्र कन्याची पाईपलाईन असेल, त्याचबरोबर अजिंक्यतारा किल्ल्याच्या करता थोडंसं म्हणजे जर फंड्स मिळाले त्याच्या सुशोभीकरणाकरता ते फार चांगलं होईल, त्याच्यामुळं पर्यटक वाढेल. त्याचबरोबर ह्या ठिकाणी स्ट्रॉबेरी, आलं, टर्मरिक ह्या सगळ्याचं एक नॅशनल लेवलचं जर रिसर्च चालू झालं, कारण की मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी याचं उत्पादन होतं. त्याचबरोबर हनबरवाडी आणि धनगरवाडी ज्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत, इतर त्या ह्याच्यासाठी तर पैसे मिळालेले आहेत, पण ह्या दोन रखडलेले स्कीम आहेत, साधारण 200 कोटीचं जर ते मिळालं तर फार चांगलं होईल. खास करता खरोखर ह्या शासनाने जे पैसे दिलेत त्यामुळं पुढचे 50 वर्ष ह्या सातारा शहराला कुठल्याही प्रकारचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं गोदावरीच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला, चंद्रभागाच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला, म्हणजे कृष्णाचं प्युरिफिकेशनचं माता ते पायथा अशी जर ह्या कुठल्या योजनेत जर बसवत आलं तर त्याच्या निश्चितपणे ते सुद्धा त्याच्यामुळं रोगराई पसरणार नाही आणि आरोग्य ह्या संपूर्ण परिसरातल्या संपूर्ण जिथपर्यंत कृष्णा नदी जाती तिथपर्यंत सगळं व्यवस्थित राहील. टुरिझम करता फार मोठं हा सातारा जिल्हा म्हणजे एक जे ब्युटिफुल ज्याला म्हणतो ना, म्हणजे बायोडायव्हर्सिटी ह्या जिल्ह्यात एवढी आहे की ह्या जिल्ह्यासारखा जिल्हा शोधून मिळणार नाही. आणि त्यामुळं पर्यटकच्या दृष्टिकोनातनं एक इन्क्रेडिबल सातारा बनवण्याच्या हिशोबातून टुरिझम करता काय पैसे मिळावेत. आणि प्रत्येकाला एक मनात एक हे असतं की काय नाही, एक मूळ एक विचार असतो प्रत्येक कोणी कुठलाही व्यक्ती असू दे की आपलं एक घर असावं, बस छोटं का असतं पण एक घर असावं. त्यामुळं आतापर्यंत तर आम्ही ती आम्हाला पैसे मुख्यमंत्र्यांनी आणि संपूर्ण केंद्र शासनाने दिलेले आहेत, पण जे उर्वरित संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या हद्दीत जे काय संपूर्ण झोपडपट्टी म्हणाल किंवा ज्या ठिकाणी अक्षर लोक हालाकीत दिवस काढतात त्यांच्याकरता मोठ्या प्रमाणावरती प्रधानमंत्री आवास योजना संपूर्ण जिल्ह्यात राबवणं ही काळाची गरज आहे. पाटण आणि कराड ह्या संपूर्ण परिसरातले जे पूरग्रस्त आहेत त्यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात नंतर मुख्यमंत्री साहेब आपल्याशी मी चर्चा करीनच. आणि एक प्रकारचं मगाशी शिवेंद्रराजेंनी उल्लेख केला इंडस्ट्री, आज आमचा जो सातारची जी MIDC आहे ही MIDC सुरुवात आणि नगरच्या MIDC सुरुवात एकाच काळी झाली, मला वाटतं 68 साली झाली असणार. आज MIDC नगरची पाहिली तर कुठल्या कुठं गेली आहे, पण सातारची दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की ह्या MIDC जे जे मोठमोठ्या फॅक्टरी आल्या त्यांनी फक्त सबसिडीचा करता त्यांनी फॅक्टरी टाकल्या असाव्यात, सबसिडी घेतली आणि निघून गेल्यात. ह्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, काय नवीन प्रोजेक्ट्स असतील तर निश्चितपणे आपण त्याकरता मी आणि शिवेंद्रराजे दोघं आम्ही आपली भेट घेऊन. पण जसं पुण्यासारख्या ठिकाणी राज्य शासनाने जे IT पार्क करता संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, असं जर साताऱ्यात जर आपण जर केलं तर फार बरं होईल, कारण की बरेच लोकांची ह्या ठिकाणची जे तरुण आहेत त्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 68 आणि आज जवळपास 50 वर्ष झाले, आता 50 वर्षात मुख्यमंत्री साहेब लोकसंख्या तर ती राहणार नाही, वाढच होणार. आणि त्यामुळं हद्दवाढीचं जे
प्रकल्प जो प्रपोजल आहे ती फाईल आपल्याकडे आहे. संपूर्ण म्हणजे 50 वर्ष झाले ती हद्दवाढ ती आपण डिक्लेअर केली तर बरं होईल. इर्मासारखी योजना जी शेतकऱ्यांना अत्यंत शेतकऱ्यांचं म्हणजे आत्मा आहे त्या संदर्भात मी मुख्यमंत्री म्हणजे इर्मा म्हणजे इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर त्या संदर्भात काल मुख्यमंत्र्यांशी साधक बाधक चर्चा झाली आणि निश्चितपणे ते म्हणाले की जरा मला या संपूर्ण आता 19 तारखेनंतर पुन्हा त्यांची धावपळ चालू ना पण 19 तारखेनंतर मी आपल्याला जरूर भेट आपली भेट घेईन. पण ते समजून घ्या ती लागू केली तर शेतकऱ्यांना काळजीच संपली सगळी. आणि मला एक समजत नाही की ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या अगोदर एखादा मला वाटतंय भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेचा आमदार त्या काळात म्हणजे एवढे वर्ष असला तर मला तर आठवत नाही. पण मात्र ज्या वेळेस मला अजून आठवतं कृष्णा खोरे ही जी संकल्पना हा जो प्रकल्प आहे हे वास्तविकरित्या जर राबव खरे जर खऱ्या अर्थाने जर कोणी राबवायला हवा होता तर तो काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राबवायला हवा होता. कारण की ह्या ठिकाणी मग कोरेगावचा भाग असेल खटाव मान हा संपूर्ण जत हा सगळ्यात दुष्काळी भाग आहे. ह्या सगळ्या भागातले जे संपूर्ण जे आमदार निवडून येत होते हे सर्व काँग्रेस आणि मित्रपक्षाचे होते. पण मात्र कुठल्याही प्रकारचं तसं घडलं नाही. किंबहुना मला सांगताना म्हणजे त्यावेळेस ऐकताना मला लाज वाटायची काम तर करायचं नाही आणि मग टाळून असं छाती होऊन असं उभरून सांगायचं ह्या ठिकाणी एक दगड जरी आम्ही दिला पक्षाने काँग्रेस पक्षाने त्याला शेंदूर जरी फासला तर लोक उपमा बघा शेंदूर जरी फासला तर त्या दगडाला मेंढरासारखे एक मान आणि खटावामध्ये लोक जाऊन मतदान करतील. ह्या ठिकाणी साक्षीला तिकडचे माझे मित्र आमदार जयकुमार गोरे आहेत रणजित नाईक निंबाळकर आहेत. म्हणजे मला एक कळत नाही म्हणजे काम तर करायचं नाही एक तर त्यांनी पाण्यापासून वंचित आणि त्यांच्या जे झालेली त्यांची जी जखम आहे त्याच्यावर मीठ चोळायचं आणि आजपर्यंत कमाल आहे लोकांनी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं तर त्यांनाच वा. आणि जी योजना ही लागू केली त्यावेळेस मला मी त्या मुंडेसाहेब त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ही लागू केली 96 साली. एखादं प्रोजेक्ट किंवा घर बांधायला पण काढलं कुठलंही प्रोजेक्ट असेल त्याला एक प्रोजेक्टचा एक कॉस्टिंग असतं किती पैसे लागणार आहेत आणि दुसरं म्हणजे हा प्रोजेक्ट आपण किती कालावधीत पूर्ण करू शकतो. कालावधी होता 10 वर्ष. ही योजना संपूर्ण हे जे कृष्णा खोऱ्याचे प्रकल्प आहेत हे प्रकल्प पूर्ण कधी व्हायला पाहिजे होते तर 2006 साली. आज कुठलं साल आहे कुठला 2019 म्हणजे किती वर्ष होऊन गेले 13 वर्ष. प्राइस एस्केलेशन किती झालं त्यावेळेस तर बॉन्ड्स काढले होते संपूर्ण त्याचं संपूर्ण अर्थ जे काय असेल सगळं झालं होतं. मग का झाली नाही शेवटी हा पैसा हा टॅक्स पेअरचा आहे म्हणजे करापोटी तुमच्या लोकांकडनं वसूल केलेला हा जो पैसा आहे तो पैसा गेला कुठं का सत्कारणी लागला नाही. माझी विनंती म्हणण्यापेक्षा माझा आग्रह राहणार आहे लोकांच्या वतीने की मुख्यमंत्री साहेब तुम्ही ह्या संदर्भात निश्चितपणे कारण की प्राइस एस्केलेशन एवढं झालंय
त्यावेळेस होणारी समजा 2000 कोटीची आज त्याचे 6-7 हजार ही कोणामुळे आणि कशामुळं, कुठंतरी अकाउंटेबिलिटी असणं गरजेचं आहे. आणि ह्याकरता एक कुठली तरी कमिटी तुम्ही नेमा, किंबहुना जे कोण अधिकारी असेल जे काय, आणि त्यावेळेसचे जे कोण असतील सो कॉल्ड जे कोण, पण जे कोण असतील त्यांना आपण विचारलं पाहिजे. कारण की ही लोकांची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. कारण की आजपर्यंत हे जर पूर्वी 10 वर्षापूर्वी झालं असतं तर ही लोक ह्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीत वाढ झाली असते, ह्यांचे मुलं कुठंतरी मोठ्या हुद्द्यावरती शिक्षण मोठ्या प्रमाणात शिक्षण प्राप्त करून आपल्याला पाहायला मिळालं असतं. एक संपूर्ण पिढी ह्यांनी वाया घालवली. एवढं मोठं पाप ह्या लोकांकडनं घडलंय आणि ते पाप ज्यांनी केलंय त्यांना सजा ही मिळालीच पाहिजे. पण ह्या ठिकाणी मला आपण जेव्हापासून धुरा सांभाळी, वांग असेल, कुडाळी असेल, जे कटापूर असेल, तारळी असेल, उर्मुडी असेल, त्याचबरोबर दोन पलकुटी जर पूर्ण झालं, वासना वंगना चालू झाली, कवटे केंजळ तेथी पूर्णत्वास नेली, आणि अजून काय बोंडावडीचं तर आपण मान्यता दिलीच आहे. म्हणजे साधारण ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या ह्या सरकारने जवळपास 310 किलोमीटर कॅनलची लांबीचे कॅनल ह्या 5 वर्षात पूर्ण केले आणि 1,20,000 एकर ओलिताखाली आणली, ज्याचा फायदा 35,940 शेतकऱ्यांना मिळाला. एवढं मोठं पुण्य काम आपण केलंय. खरंच मी तमाम ह्या संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मनापासून आपल्या सर्वांना भरपूर धन्यवाद देतो. आणि मगाशी शिवेंद्रराजे जे म्हणाले ते खरं आहे, तुकडा बिकडा ते बरं झालं तुम्ही शिवेंद्रराजे जरा थोडेसे सामंजस्य म्हणण्यापेक्षा काय झालं सौम्य हे करतात. कृपया करून परत त्यांना तर वापरूच नका आणि माझ्याबद्दल वापरला जिथं हाय तिथं करून तुकडे काय असतात ते दाखवून देणं. आणि आता ती करायची गरज पण नाही. आज तुमच्या ह्या संपूर्ण आश्वासनाच्या मुळं, काम नकारतेपणेमुळं आज जर पाहिलं डोकावून तर ह्या दोन्ही ज्येष्ठ पक्षांची अवस्था म्हणजे कशी झाली आहे, तुकड्यांसारखीच झाली असं म्हणलं तर काय चुकीचं ठरलं. मी कोणाला कमी लेखतो अशातला भाग नाही, पण खरोखर त्या पक्षातल्या लोकांनी ही आपल्या पक्षाची अवस्था का झाली ह्याकरता थोडंसं आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं असतं तर आज आत्मक्लेश करायची वेळ आली नसती. नेहमी एकदा दोनदा ठीक आहे लोक समजून घेतात, पण जी अनेक वर्षापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून जी योजना आपण एवढ्या मोठ्या पुढाकार घेऊन राबवली ती म्हणजे आडवा त्याला आडवा आणि त्याची जिरवा. आता ही आडवा आणि जिरवा योजनेला कंटाळून लोक अहो उमेदवार तर कंटाळलेच आहेत पण लोकसुद्धा कंटाळले आहेत आता. आणि तेव्हा मला खात्री आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वराज्याचा विचार ह्या देशाला दिला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी
सर्व धर्म समभावाची संकल्पना मांडली. या देशात हे 10 देश अखंड राहण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले. मग राजपूत असतील या ठिकाणी, जेवढे बाकीचे लोक असतील सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण मात्र बहुतांश करून लोक आले, पण काय लोकांनी दगा दिला. आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने स्वराज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत होतं, ते आज ह्या शासनाच्या माध्यमातून मोदीजींच्या रूपाने, मगाशी शिवेंद्रराजेंनी ज्याचा उल्लेख केला, आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण की आपण राहतो शहरामध्ये, अंतर्गत कुठल्या गावामध्ये किंवा अशा ठिकाणी आपण बॉर्डरवरती राहत नाही. आजपर्यंत किती लोक शहीद झाले आणि कशा करता, हे जर मागच पाऊल उचलायला पाहिजे होतं काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी, हे मागच जर उचललं असतं तर आज किती लोक शहीद झाल्यापासून वाचले असते ह्याचा कधी कोणी विचारसुद्धा केला नाही. आणि मग आज जो जे पाऊल उचललं, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात जे एक अखंड भारताचा जो विचार होता, त्या विचाराचा दृष्टिकोनातून उचललेलं जे पाऊल आहे, त्यामुळं मी काय, शिवेंद्रराजे काय, संभाजीराजे असतील, आम्ही सर्वजण वाटेल त्या परिस्थितीत ह्या विचार ते शिवाजी महाराजांच्या विचाराची बांधील आहोत. आणि वाटेल त्या परिस्थितीत, कुठल्याही परिस्थितीत, ह्या संपूर्ण जिल्ह्यातनं तसं पाहायला गेलं तर निकाल लागल्याच जमा आहे. आज संपूर्ण ठिकठिकाणी आपण यात्रा पाहता, त्या यात्रेतनं आणि ह्या यात्रेत जर फरक आपण बघितला, शेवटी चिन्ह वेगळं असू शकतं. कोण म्हणतं घड्याळ, हात, कमळ, धनुष्यबाण, पक्षाचं नाव वेगळं असेल, पण आज हे एक त्या पक्षाची ओळख म्हणून ते चिन्ह असतं. बरेच एक काळ असा होता की भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार सभागृहात असायचे. आज परिस्थिती उलटली. का उलटली? कारण की तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपण एखाद्या वेळेस एकाला आपण फसू शकतो, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, पण लोकांना सारखंच आपण फसू शकत नाही. त्यामुळं ही फसवेगिरी आता उघड झालेली आहे. मला माहीत आहे की कोण काहीतरी बोलणार, काय नाही बोलणार, पण एकच सांगतो आपल्याला, हे काम करणारं सरकार आहे. आणि अशा लोकांचं मनोबल वाढवणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. हे खऱ्या अर्थाने हे आपलं सरकार आहे. आणि त्यावेळेस मी जे म्हणायचो ना, आता त्यावेळेस मी मागं न बघता, कारण की मला माहीत होतं मागं बघितलं तर तो डायलॉग मी मारू शकत नसणार त्यावेळेस, म्हणून आपलं मनाची समजूत काढून मी डायलॉग मारायचं. पण आज या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं आणि ते सुद्धा मागं बघून सांगतो, या ठिकाणी देवेंद्रजी आहेत, भाऊ आहेत, सगळे त्यांचे मित्रमंडळी आहेत, आणि खास करून शाहीर शिवेंद्रराजे आहेत. त्यामुळं ह्या संपूर्ण पुढच्या 5 एवढं कामं होतील ह्या मतदारसंघात, ह्याच नाही तर ह्या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा एक आदर्श जिल्हा बनवण्याकरता आपण सर्व कटिबद्ध राहूया. आणि एक कमिटमेंट माझ्यावर तुम्ही पण घ्या, जे मी बोलतो त्याच्या बरोबर बोला. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो आपने अपनी खुद की भी नहीं सुनता. अब बोला कि आणि मग असं करायचं कसं, ठीक आहे, पण सांगणं कर्तव्य होतं, जास्त वेळ न घेता, पण हे घेतलं भरपूर, पण हे सांगणं गरजेचं होतं ना. कारण काय, मुख्यमंत्री आणि सगळेजण आता सारखे दररोज प्रवासात असतात, त्यांना काय माईक काय त्यांना काय सोडत नाही आणि ते माईकला सोडत नाही. कधीतरी आमच्यासारख्यांना त्यांच्यामुळे संधी आली तर मी कशाला माईक सोडतोय मग. असंच
आपल्या सगळ्यांचं प्रेम, आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहो हे एवढ्या करता की तुमच्या प्रेमातनंच आम्हाला ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून जास्तीत जास्त तुमच्या सगळ्यांची सेवा करायची जी काय आमची मना आमच्या सर्वांच्या मनात जी भावना आहे ती निश्चितपणे आपल्याला कामाच्या स्वरूपाने पाहायला मिळेल एवढंच बोलतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज साहेब. मास्टर नव्हे मास्टर की सामान्यांप्रती ब्रांधील की. महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं चालणाऱ्यांची तपश्चर्या सफल हो आणि लक्क चांदण्यांचा आभार तुमच्या पावलांची हो असे महामहिम मुख्यमंत्रीजी, आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक जाणते राजे आणि ज्यांच्या आशीर्वादानं गेली 5 वर्ष या महाराष्ट्राचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी आम्हाला मिळाली ते आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो. आज माझ्याकरता हा अत्यंत मोठा दिवस आहे. खरं म्हणजे आमचे राजे यापूर्वी माझ्यासोबत अनेकदा मंचावर होते पण आज पहिल्यांदा आमचे राजे आमच्या मंचावर आमच्या सोबत आहेत. यापेक्षा सुदिन काय असू शकतो. आणि म्हणून आज मंचावर उपस्थित असलेले श्रीमंत छत्रपती उदयन महाराज, त्याचप्रमाणे श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा मंचावर उपस्थित, चंद्रकांत दादा पाटील, गिरीश महाजन, बाळा भेगडे, रणजित सिंग नाईक निंबाळकर, संजय नाना काकडे, जयकुमारजी गोरे, मदनदादा भोसले, माधवीताई कदम, कांताताई नलावडे, नरेंद्रजी पाटील, दीपकजी पवार, विक्रमजी पावसकर, डॉक्टर येळगावकर, अशोकराव गायकवाड, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे महाजनादेश यात्रेचं जे प्रचंड प्रचंड स्वागत या छत्रपती शिवरायांच्या सातारा नगरीमध्ये या ठिकाणी झालं त्याबद्दल आपल्या सर्वांचे हात जोडून मी या ठिकाणी आभार मानतो. आज शिवेंद्र बाबांचं भाषण झालं, उदयन महाराजांचं भाषण झालं आणि या भाषणांमध्ये त्यांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केल्या, जनतेकरता केल्या. पण आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि आपल्याला माहिती आहे, इतिहासामध्ये आपण वाचलेलं आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या मावळ्यांनी चांगली कामगिरी केली त्या त्यावेळी छत्रपतींनी त्यांना पगडी घातली. आज आपण बघितलं असेल उदयन महाराजांनी पगडी घालून माझं स्वागत केलं आहे आणि शिवेंद्र बाबांनी मला तलवार दिली आहे. त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही आहे. महाराज, मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, आपण ज्या ज्या मागण्या आपण असतील, शिवेंद्र बाबा असतील, ज्या ज्या मागण्या आपण केल्या आहेत, छत्रपतींनी मागण्या करायच्या नाही, छत्रपतींनी आदेश द्यायचा. आणि छत्रपतींचा आदेश हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द छत्रपतींच्या या ठिकाणी साक्षीनं मी सांगतो. बंधू भगिनींनो,
ही महाजनादेश यात्रा आम्ही घेऊन निघालो, कारण आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आम्हाला सांगितलं, 5 वर्षांमध्ये आपण जी कामं केली, आपण जनतेचे सेवक आहोत, जनतेला उत्तरदायी आहोत, जनतेमध्ये जा, केलेली कामं सांगा आणि जनतेचा पुन्हा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करा, आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखादं सरकार, एखादा मुख्यमंत्री 5 वर्षाची कामगिरी केल्यानंतर जनतेमध्ये जातोय, जनतेला केलेली कामं सांगतोय आणि जनतेचा आशीर्वाद पुन्हा प्राप्त करतोय. बंधू भगिनींनो, लोकशाहीमध्ये आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रजा हीच राजा आहे, आणि आमच्या राजासमोर आम्ही आमच्या कामाचा लेखाजोखा ठेवण्याकरता आलो आहे. मला तर काही पत्रकारांनी विचारलं की आता पुढच्या निवडणुकीचा निकाल तर लागलेलाच आहे, पुढच्या निवडणुकीत काय होणार जनतेला माहिती आहे, आणि आता तर या ठिकाणी उदयन महाराज, शिवेंद्र महाराज यांच्या राजे यांच्यासारखे लोक या ठिकाणी या पक्षामध्ये आल्यानंतर आता महाराष्ट्रातला निकाल काय लागणार हे कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. मग मला म्हणाले, एवढं सगळं असताना ही यात्रा घेऊन तुम्ही का जाताय, एवढं तुम्ही या ठिकाणी कशाकरता मेहनत करताय, आता समोर कोणी पहलवानच उरला नाही आहे, कोणी तेल लावायला तयार नाही, कोणी गोद्यात उतरायला तयार नाही, आणि तुमच्याकडे इतके पहलवान आहेत की ज्यांचा मुकाबला करायला कोणी तयार नाही. मी त्यांना सांगितलं, आमच्या पक्षाची परंपरा आहे, आम्ही जेव्हा विरोधी पक्षात असतो तेव्हा संघर्षाची यात्रा काढतो, आमच्या मुंडे साहेबांनी संघर्षाची यात्रा काढली होती, आणि जेव्हा आम्ही सत्ता पक्षात असतो तेव्हा संवादाची यात्रा काढतो. ही संवादाची यात्रा आहे, लोकांचं म्हणणं ऐकायचं आहे, आपलं म्हणणं सांगायचं आहे, आणि पुन्हा 5 वर्षाकरता नव्या दमानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आणून पुन्हा महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मागील 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं. 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, 15 वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांनी 20,000 कोटी रुपये दिले, आपल्या सरकारने 5 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपये दिले, म्हणजे 10,000 कोटी दरवर्षी शेतकऱ्यांना देणारं हे आपलं सरकार या ठिकाणी आहे. आमचा शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो. आताच या ठिकाणी महाराजांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे, आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार असताना प्रकल्प सुरू झाले, मध्यंतरीच्या 15 वर्षात ते प्रकल्प झाले नाही, पण आज आपलं सरकार आल्यानंतर गिरीजी या ठिकाणी आहेत जलसंपदा मंत्री म्हणून, दादा या ठिकाणी आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून आज या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प केवळ मार्गीच लावले नाही, ते प्रकल्प पूर्ण करण्याची आज या ठिकाणी व्यवस्था केली, 1,000 कोटी रुपये त्या प्रकल्पांकरता या ठिकाणी दिले. मग या ठिकाणी धोम बलकवडीचं काम पूर्ण केलं, एवढंच नाही तर त्याचं अनेक वर्षापासून रखडलेलं पुनर्वसन त्याकरता देखील नव्याने आपण पॅकेज दिलं. तरळी असेल, वांग असेल, मोरणा असेल, कुडाळी असेल, जिये कटापूर असेल, वसना वगणा असेल, या सगळ्या प्रकल्पांना आज पूर्ण निधी देऊन हे काम या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. उद्याच गिरीश महाजन हे त्या ठिकाणी जयकुमार गोरे आणि रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यासोबत जाऊन जीए कटापूरच्या उर्वरित कामाचं भूमिपूजन देखील या ठिकाणी करणार आहेत, आणि या माध्यमातून ही सगळी कामं आपण पूर्ण करून आपल्या या जिल्ह्याला, जगातला काही भाग, अख्ख्या दक्षिण भारताला, म्हणजे केवळ महाराष्ट्राला नाही, हा जिल्हा अख्ख्या दक्षिण भारताला पाणी देतो. तुम्ही बघा, कृष्णेचं पाणी, कोयनेचं पाणी हे कुठपर्यंत, तमिळनाडू पर्यंत जातं, पण याच जिल्ह्यामधला काही भाग कायम दुष्काळी. आता या जिल्ह्यावरचा कायम दुष्काळीचा ठपका हा नेहमी करता आपल्याला समाप्त करायचा आहे, आणि हे पाणी या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये देऊन तिथल्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे, आणि त्या दृष्टीने आपण कामं हातामध्ये घेतलेली आहेत. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं गेल्या 5 वर्षामध्ये एकीकडे पिण्याच्या पाण्याची कामं आपण केली, 18,000 गावांपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण पूर्ण केल्या, 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं केले, 20,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आपण केले,
10,000 किलोमीटरचे राज्य महामार्ग आमच्या चंद्रकांत दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झाले. एक मोठं रस्त्यांचं जाळं आपण तयार केलं आणि या माध्यमातून आता ज्याचा उल्लेख उदयन महाराजांनी या ठिकाणी केला ते सगळे या भागातले रस्ते आज या ठिकाणी झाले. हे खरं आहे की या ठिकाणी महाराज कधी आमच्याकडे एखादं काम घेऊन आले तर ते काम झालंच पाहिजे असा प्रयत्न आम्ही केला. शिवेंद्र बाबा कधी आमच्याकडे आले ते काम झालं पाहिजे असा प्रयत्न केला आणि म्हणून आज ही कामं दिसतात. यांच्या प्रयत्नातून ही कामं या ठिकाणी झाली आहे. आम्ही जरी माध्यम असलो तरी देखील ही सगळी मेहनत महाराजांनी असेल बाबांनी असेल ही या ठिकाणी पाठपुरावा करून केली आणि म्हणून आज हजारो कोटी रुपयाची कामं या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत. आज प्रधानमंत्री ग्राम आज प्रधानमंत्री योजनेतनं आवास योजनेतनं 7 लाख घरांची निर्मिती आपण केली. शहरामध्ये 5 लाख घरं वेगळे आपण बांधतोय आणि महाराज आपण जी मागणी केली आहे मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो आपल्या जिल्ह्यातल्या नगरपालिकेमध्ये जेवढे बेघर आहेत जेवढे बेघर या प्रत्येक बेघराकरता आपण त्या ठिकाणी घर मागा. जेवढे घरं आपण या ठिकाणी मागाल ते सगळे घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मंजूर करण्याचं काम आपलं सरकार करेल. आपण हा निर्णय घेतला की प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांकरता ग्रामीण भागात अतिक्रमण केलं असेल ते नियमित करून मालकी देतोय. गायरानावर अतिक्रम असो सरकारी जमिनीवर अतिक्रमण असो हे अतिक्रमण नियमित करून त्यांना त्या ठिकाणी आपण मालकी देतोय. शहरामध्ये झोपडपट्टीत राहणारे जे गरीब आहेत त्यांना देखील त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा देतोय. त्यांचं घर जर कच्चं असेल 2.5 लाख रुपये घर बांधण्याकरता देतोय. ते जर बांधकाम कामगार असतील 4.5 लाख रुपये आपण घर बांधण्याकरता या ठिकाणी देतोय. आपण हे ठरवलंय ज्यांचं नाव SECCच्या यादीत आहे याच वर्षी त्या बेघरांना घर द्यायचं. ज्यांची नावं नाही आहेत त्यांची नावं यादीत टाकून पुढच्या 2 वर्षामध्ये त्यांना देखील घर द्यायचं. आपला सातारा जिल्हा असो की महाराष्ट्र असो बेघर मुक्त आणि प्रत्येकाला घर देऊन प्रत्येकाला या ठिकाणी छत देण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे. खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही बराच उशीर झाला. आपण लोक 4 तासापासून या ठिकाणी आहात. महाराजांचं शिवेंद्र बाबांचं अतिशय उत्तम भाषण या ठिकाणी झालंय आणि एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की या ठिकाणी हे दोन्ही राजे आमच्याकडे आले आम्ही त्यांना आग्रह केला आम्ही त्यांना विनंती केली पण ते येताना कुठली अट टाकून या ठिकाणी आले नाही. मी अतिशय स्पष्टपणे सांगतो दोन्ही राजांनी यादी जरूर दिली पण ती जनतेच्या कामाची दिली. आपलं वैयक्तिक एकही काम या ठिकाणी राजांनी दिलं नाही. आणि राष्ट्रवादीच्या त्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की ज्यांना आतापर्यंत महाराज असतील शिवेंद्र बाबा असतील चांगले वाटायचे आणि आज अचानक त्यांच्या नावाने शंख फुकतात यांनी समजून घेतलं पाहिजे छत्रपतींचं घराणं हे देणारं घराणं आहे हे घेणारं घराणं नाही आहे. अरे आतापर्यंत तुम्हाला या घराण्याने खूप दिलं तुम्ही या घराण्याला काय दिलं जरा एकदा हिशोब देता का. या घराण्याकडनं जेवढं तुम्ही घेतलं त्याच्या 1/10 देखील तुम्ही यांना कधी दिलं नाही त्यांनी मागितलं देखील नाही. पण आता तुम्ही या ठिकाणी महाराजांवर शिवेंद्र राजेंवर जे प्रश्नचिन्ह उमट या ठिकाणी उमटवलंय याचं उत्तर मी देण्याची आवश्यकता नाही त्यांनी देण्याची आवश्यकता नाही. या महाराष्ट्रातली जनता याचं उत्तर तुम्हाला देईल आणि तुमची जागा काय आहे हे तुम्हाला दाखवल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता सोडणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो चंद्रकांत दादांनी आपल्याला या ठिकाणी जे आव्हान केलंय लोकसभेची निवडणूक देखील विधानसभेसोबतच होणार आहे. कारण ज्या ज्या वेळी लोकसभेची जागा रिकामी होते आणि विधानसभेची निवडणूक असते सगळ्या निवडणुका सोबत येतात. 2 रेकॉर्ड आपल्याला तयार करायचे आहेत. 1 छत्रपती उदयनराजे महाराजांचा रेकॉर्ड आजपर्यंतच्या सर्वाधिक मतांनी महाराजांना आपल्याला निवडून आणायचा आहे आणि दुसरीकडे दुसरा रेकॉर्ड या साताऱ्याच्या विधानसभेमध्ये आपल्याला करायचा आहे आणि बाबांना प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून आणायचा आहे. आणि मला विश्वास आहे आपल्या मतातनच आपण या ठिकाणी उत्तर देणार आहोत आणि त्या दृष्टीनं दुसरं उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. साताऱ्याच्या हद्दवाढीचा प्रश्न दोन्ही राजांनी आमच्या समोर मांडला
मी आपल्याला आश्वस्त करतो फाईल जर पूर्ण असेल तर उद्या साताराच्या हद्दवाढीवर सही करून उद्याच्या उद्या हद्दवाढीचा प्रश्न हा मी निकाली काढतो. साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजला जागा आपण दिली आहे. मी या ठिकाणी गिरीश महाजन घोषणा करू का? नाही नाही, या वर्षी ऍडमिशन करणार. चला, गिरीश महाजनांनी सांगितलंय या वर्षी मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशन आपण सुरू करू. येतं जे सत्र असेल त्या सत्रामध्ये आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 वर्षामध्ये अप्रतिम इमारत मेडिकल कॉलेजची बांधू. महाराज, बारामतीला देखील मेडिकल कॉलेज झालं, पण बारामतीच्या मेडिकल कॉलेजला 500 कोटी रुपये आपल्या सरकारने दिले बरं, दुसऱ्या सरकारने दिले नाही. आजच त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे, पूर्ण पैसे आपण दिले. आणि इथे तर तुमचा आदेश आहे, काळजीचं कारण नाही आहे. अतिशय चांगलं मेडिकल कॉलेज हे या ठिकाणी बनवल्याशिवाय आपण राहणार नाही. आज रस्त्यांच्या संदर्भात शिवेंद्र बाबांनी आणि महाराजांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. आपली मागणी म्हणजे आदेश, या साताऱ्याच्या सिमेंट रस्त्याकरता आजच 50 कोटी रुपये देण्याची घोषणा ही या ठिकाणी मी करतो. या साताऱ्याचे रस्ते ही छत्रपती शिवबांची नगरी आहे, त्यांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेली नगरी आहे. या नगरी करता जे जे आपण मागाल ते आम्ही दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. खरं म्हणजे यादी मोठी आहे, मी सगळी वाचणार नाही, सगळ्या कामांबद्दल बोलणार नाही, पण केवळ एवढा शब्द देऊन जातो. एकीकडे या ठिकाणी आमचे छत्रपती या पक्षामध्ये आले आहेत, या पक्षामध्ये आपला सन्मान, आपला मान, कारण तो आपला सन्मान नाही आहे, तो या महाराष्ट्राचा सन्मान आहे. या महाराष्ट्राचे राजे आपण आहात, त्यामुळे आपला मान सन्मान हा कधी कमी होऊ देणार नाही. आणि आपण जे ज्या मागण्या केल्या आहेत या यादीच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता आपण जे जे काही सांगितलंय महाराज त्याच्या कणभर पुढे जाऊन या ठिकाणी ही सगळी कामं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देतो. बंधू भगिनींनो, जाता जाता एवढंच सांगतो, आज आपला देश पुढे चाललाय. आपल्या मोदीजींनी सांगितलंय सबका साथ सबका विकास सबका विश्वास. जात पाहू नका, धर्म पाहू नका, पंथ पाहू नका, भाषा पाहू नका, सगळ्यांना सोबत घेऊन चला. सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करतोय. आज देश बदलतो आहे. बंधू भगिनींनो, 70 वर्षापासून आमचं जे स्वप्न होतं जम्मू आणि काश्मीर मध्ये आमच्या भारताचा तिरंगा लागला पाहिजे, 370 हटला पाहिजे, भारतीयांना जम्मू काश्मीर मध्ये त्या ठिकाणी सुईत की जागा घेण्याची देखील परवानगी नव्हती, ती परवानगी मिळाली पाहिजे. मोदीजींनी निर्णय केला, 370 कलम रद्द केलं आणि आता आमच्या भारताचा तिरंगा हा जम्मू काश्मीर मध्ये श्रीनगर मध्ये देखील त्या ठिकाणी शानेनं लागतो आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींच्या नेतृत्वात एक प्रचंड राष्ट्र तयार होत आहे, त्याच्या सोबत एक समृद्ध महाराष्ट्र आपल्याला तयार करायचा आहे आणि त्याकरता आपला जनादेश घेण्याकरता आम्ही आलो आहे. मी साताऱ्याच्या जनतेला या ठिकाणी विचारतो, सांगा आमचे राजे आपण आहात, सांगा आपला जनादेश आहे का, सांगा आपला जनादेश आहे का, आपला आशीर्वाद आहे का, आपला आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना आहे का. मग आपला आशीर्वाद हाच जनादेश समजून मुंबईच्या विधान भवनावर पुन्हा एकदा भाजपा महायुतीचा झेंडा लावतो आणि या सातार नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्याकरता पुन्हा या ठिकाणी परत येतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंत्रीजी, तुम्ही ते